सुधागड एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने राज्य आणि देशाला दिशा दाखविणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व घडविण्याचे काम केले. या संस्थेच्या वाईट काळात सुनील तटकरे यांनी दिलेले जे योगदान आहे ते कोणीच कधीच विसरू शकत नाही असेच आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीवरील कोट्यावधींचे कर्ज माफ करून हजारो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे कार्य सुनील तटकरेंनी केले असल्याचे प्रतिपादन शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई यांनी परळी विभागात आयोजित केलेल्या बैठकीत केले. सुधागड तालुक्यातील परळी विभागात सुनील तटकरे यांच्या प्रचार सभांचा झंझावात सुरू असून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार प्रसाराच्या कामात जोमाने उतरले आहेत. ठिकठिकाणी गाव बैठका घेऊन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचार घरोघरी जाऊन केला जातोय. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, गीताताई पालरेचा दादा कारखानी, समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, शिवसेना सुधागड तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख, माजी सभापती पिठू डुमना, यशवंत पालवे, विठ्ठल सिंदकर, आरिफ मणियार, आलाप मेहता, उत्तमराव देशमुख, राकेश शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.